चंद्रयान तीन चंद्राच्या ज्या भागात उतरलं त्याला शिवशक्ती नाव देण्याचा निर्णय. चंद्रयान तीन उतरलेलं ठिकाण आता शिवशक्ती म्हणून ओळखलं जाईल. मोदींची घोषणा. 23 ऑगस्ट यापुढे राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून ओळखला जाणार. पंतप्रधान मोदींची इस्रोच्या मुख्यालयातील भाषणातून घोषणा. तुम्ही देशाला ज्या उंचीवर नेलाय ते सामान्य यश नाही. अनंत अवकाशात भारताच्या वैज्ञानिक पराक्रमाचा शंखनाद आहे. पंतप्रधान मोदींकडून गौरवोद्गार. पंतप्रधान मोदींचं बंगळुरू विमानतळावर भव्य स्वागत. नागरिकांची सकाळपासून विमानतळाबाहेर गर्दी. मोदींनी विमानतळाबाहेर जनतेला केलं संबोधन. पंतप्रधान मोदींची बंगळुरू विमानतळ ते इस्रो कमांड सेंटरपर्यंत भव्य रोड रॅली. मोदींनी कारच्या दरवाजात उभं राहून नागरिकांना केलं अभिवादन. इंग्लिशवरून परतताच पंतप्रधान मोदी थेट बंगळुरूत दाखल. इस्रो मुख्यालयात जाऊन केलं शास्त्रज्ञांचं अभिनंदन. पंतप्रधान मोदी यांनी इस्रो कमांड सेंटरमध्ये शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांचं केलं अभिनंदन. इस्रो कमांड सेंटरमध्ये इस्रो प्रमुख एस सोमनाथ यांनी पीएम मोदींचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. पंतप्रधानांनी सोमनाथ यांना मिठी मारली आणि पाठीवर थाप दिली. त्यांचं चंद्रयान तीनच्या यशस्वी अभियानाबद्दल अभिनंदन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींना इस्रो प्रमुख एस सोमनाथ यांनी दिली चंद्रयान तीन मोहिमेची माहिती. चंद्रयान तीनचा आणखी एक व्हिडिओ इस्रोकडून प्रसिद्ध. विक्रम लँडरमधून प्रज्ञान रोवर बाहेर येतानाचा क्षण कॅमेऱ्यात कैद. रोवरने 8 मीटर प्रवास केल्याची माहिती. कोपनहेगन इथे जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या HS प्रणॉयचा उपांत्य फेरीत प्रवेश. जबरदस्त झुंज देत डेन्मार्कचा अव्वल मानांकित व्हिक्टरवर एक्सेलेन्सेनवर 3 गेममध्ये केली मात. उपनगर येथील जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या द्वितीय मानांकित सात्विक साईराज रंकीरेड्डी चिराग शेट्टी जोडीचं आव्हान संपुष्टात. डेन्मार्कच्या किम अस्ट्रप आंद्रे स्कॉर्प रॅमसुसेन या जोडीनं केला पराभव. मणिपूरमध्ये 2 महिलांची विवस्त्रावस्थेत धिंड काढून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याच्या प्रकारासह हिंसाचाराच्या 17 प्रकरणांची सुनावणी आसाममध्ये घ्या. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. या गुन्ह्यांचा तपास CBI केला आहे. समृद्धी महामार्गावर अवघ्या 8 महिन्यांच्या कालावधीत लहान मोठे 729 अपघात, त्यापैकी 47 अपघात जीवघेणे. राज्य पोलिसांच्या महामार्ग सुरक्षा दलाच्या अहवालातून माहिती समोर. राज्यभरातील रुग्णवाहिका चालकांचा 1 सप्टेंबर पासून संप. 108 रुग्णवाहिकांवर वाहक नियुक्ती करण्याची जबाबदारी BVG कंपनीकडे. कंपनीनं दिलेलं आश्वासन न पाळल्यानं रुग्णवाहिकांचा संप. जपानमधून मुंबईला रवाना होण्यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली राज्यातील सर्व सचिवांसोबत बैठक. जपान दौऱ्यात ठरलेल्या बाबी आणि त्यासाठी कोणत्या विभागावर काय जबाबदारी असेल याची दिली माहिती. पुणेकरांनो पाणी जपून वापरा. अजित पवारांच्या सूचना. पाऊस कमी झाल्यामुळे पाण्याचं संकट येऊ शकतं, त्यामुळे पाण्याचं नियोजन करा. अजित पवारांच्या अधिकाऱ्यांना सूचना. स्मार्ट सिटी स्पर्धेत सोलापूर शहर पिंपरी चिंचवडचा सन्मान. पश्चिम विभागातील स्मार्ट शहराचा पुरस्कार सोलापूर शहराला. 27 सप्टेंबरला राष्ट्रपतींच्या हस्ते इंदूर येथे पुरस्कार वितरण. मंत्री गिरीश महाजन आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांची भेट घेणार. लासलगाव आणि पिंपळगाव बाजार समितीमध्ये भेट घेणार. शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांच्या अडचणी समजून घेणार. गगनचुंबी इमारती असण्याच्या बाबतीतही मुंबई महानगराचा देशात अग्रक्रमांक. देशभरात असलेल्या 150 गगनचुंबी इमारतींपैकी 100 इमारती एकट्या मुंबईत. येत्या 2 वर्षात यात आणखी 90 इमारतींची भर पडणार. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.